डॉक्टर प्रदीप जाधव पाटलांचं भाषण ऐकताना मलाच कळलं काय की जाधव साहेब हे डॉक्टर आहेत का नेते. त्यांचं भाषण असं तसं सोलापूरची माणसं थोडं असं हजारा कोण राहतात पण डॉक्टरांचं पाहिल्यानंतर असं मनसोक्त भाषण आणि मनात कुठलंही भीडभाड न ठेवता हे खूप चांगलं त्यांनी हे भाषण म्हणण्यापेक्षा एक तुमच्या आपल्या सगळ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणीला पण यातून उजळा दिला. खरं तर आमच्या इंदापूरला वगैरे मी ऐकून त्यावेळेस ऐकवलं होतं की तुम्हाला मला माहीत नाही आता तुम्ही म्हणजे एक चेष्ट थोडं चेष्ट काय असं चेष्टही पण घ्या तुम्हाला साप आले डॉक्टर म्हणायचे आणि तुम्हाला असंख्य पेशंट या परिसरातून या एक 5-6 जिल्ह्यातून जिल्ह्याच्या आसपास बाहेरून तुमच्याकडे पेशंट डॉक्टर साहेब तुमच्याकडे यायचे आणि तुम्ही हे निश्चित प्रकारे तुमचं त्यावेळी ह्या मागं आज तुम्ही आज ही एवढी मोठी बिल्डिंग तुम्ही रोहनला उभी करून दिली मेडिकलचं दुकान दुसऱ्या तुमच्या चिरंजीवाला तुम्ही मोठं एक ते करून दिलेलं शेवटी त्या मागं कुठेतरी कष्ट लागतं कुठेतरी मेहनत लागते कुठेतरी आपण काहीतरी कुणासाठी काहीतरी चांगलं करतोय शेवटी एक मान आहे की आपण जर चांगलं केलं तर परमेश्वर पण आपलं निश्चित प्रकारे चांगलं करतो. या उक्तीप्रमाणे डॉक्टर साहेब तुम्ही आज तुमच्या दोन्ही मुलांचं एक वेगळ्या प्रकारची तुमची सुनबाई पण तुम्ही हुशार आहे बरोबर तुम्ही तुमची सुनबाई पण मला वाटतं MD पॅथॉलॉजी म्हणजे असताना डॉक्टर तुम्ही काय इतकं सोपं नाही आहे डॉक्टर तुमचं शेवटी बरोबर हे करून त्यांनी नांदेड कुठलं शिवणी काय तुमचं कुठलं नांदेड म्हणजे इतक्या जवळ पण थांबलेलं आहे त्यामुळं नांदेडवरून त्यांनी आज त्यांनी त्या नाता वशिला लावून वशिला नाही म्हणजे आणि त्या निमित्तानं जे नाटक केलं आज रोहनकडे मी पाहत होतो रोहन MD मेडिसिन आहे पण रोहन तुझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तुझं एक कसं असतं चेहऱ्यात सगळं ओळखता येतं सगळं चेहऱ्यात जिंकता येतं ओळखता येतं आज तू असेल तुझी मिसेस असेल शेवटी तुला तुझ्या वडिलांचा चुलत्यांचा तुझे चुलते तर इतके भारी नाही कलाकार वगैरे नाही भारी तुझे चुलते आणि तुझे चुलते जरी भारी असतील लक्षात ठेव तुझी चुलत्याला येसन घालणारी जी तुझी चुलती ती इंदापूरची आहे. त्यामुळं तसं इंदापूरच्या माणसाला तू इतकं सोपं सहज समजत नव्हतं करतो तसे आमच्या आता पत्रकार बांधवांनी पाठीमागे खरं सांगतो आज तुमच्या सोलापूर जिल्ह्या आपल्या आपल्याच झालं सोलापूर जिल्ह्यावर करोनाच्या काळामध्ये दीदी मी नेहमी सगळ्यांना सांगतो की करोनाच्या काळामध्ये मला माहीत नाही सोलापूरला आल्यानंतर एक माणसाला एक शक्ती एक प्रेरणा मिळते. या राज्यामध्ये करोनाची पहिली लाट असताना कुठलाही मंत्री आमदार कुठल्या पेशंटला कोणाकडे जात नव्हता. आयसीयू सेंटर तर सोडा जे सोलापूरचं जे मोठं सिव्हिल हॉस्पिटल आहे मंगे जे तुम्ही नोंद करा जे सोलापूरचं सिव्हिल हॉस्पिटल आहे या सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या राज्यातला आयसीयू सेंटरमध्ये गेणारा कुठला मंत्री होता तर तो मी होतो तुम्हाला एवढं तुम्हाला प्रामाणिकपणे मला सुद्धा संध्याकाळी घरी जाताना खूप विचार करावा लागला. पहिलं म्हण त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी दुसरा माझ्यानंतर राऊंड म्हणला तिसरं यशोमती ठाकूरांनी केलं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे शेवटी सोलापूर आज आम्ही किती केलं तर आज तुमचा पालकमंत्री आम्ही पाहू तुमचे पाहुणे की शेवटी आज आहे उद्या आम्ही या भागात नसल परंतु काम करताना जेणेकरून कुठेतरी लोकांनी आपली नोंद ठेवली पाहिजे काम करताना असं काम केलं पाहिजे तसा मला मी तुम्हाला प्रामाणिकपणे हे पण सांगतो थोडा नाही म्हणलं तरी माझा कर्मळ्याचा संबंध थोडा करोनाच्या काळामध्ये मी येत होतो परंतु जे इतर ठिकाणी जे लक्ष होतं थोडं कमी होतं आणि तुम्ही त्या पेपर वाटे तुम्ही ते जाहीर पण केलं होतं परंतु असं जरी मी तर येत नसलो तरी माझं तिथं जरी त्या ह्याच्यावरती त्या खुर्चीवर बसलो असतो तरी लक्ष कर्मळ्यावरती होतं ऑक्सिजनची काय परिस्थिती आहे पेशंटची काय परिस्थिती आहे आणि त्यावेळेस इतके पेशंट त्यामुळं कुठं ठेवा आणि कुठं काय अडचणी सगळ्यांनाच आल्या हा काही नुसत्या कर्मळ्याला अडचणी आल्या संपूर्ण राज्याला ह्या अडचणी आल्या आणि राज्याला अडचणी आल्यानंतर सुद्धा निश्चित प्रकारे एक सोलापूरकरांची जेवढी चांगल्या प्रकारे सेवा करते
माझ्या सोलापूर जिल्ह्यातील गोर गरीब माणसाला जेवढी कशी मदत करते तो करण्याचा प्रयत्न आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी बंधूनच केला. मी नेहमी म्हणतो, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला सांगितलं होतं की सोलापूर जिल्हा हा एक वेगळा जिल्हा आहे, इथली माणसं किंवा इथली जे नागरिक आहेत हे वेगळ्या स्वरूपात त्याला तुला एक वेगळ्या प्रकारे त्यांना सांगावं लागेल. कारण का सोलापूर जे काही भागातले वेगळे, करमाळा वेगळे किंवा अकोलकोटचा परिसर वेगळा आहे. म्हणजे जसं डॉक्टर भोसले साहेब इथं आपल्या पुणे जिल्ह्यातली गोष्ट वेगळी पडते, थोडं इथं सोलापूरचं वेगळं वेगळं थोडंही पडतं. बंधूंनो आज तुम्हाला मी सांगतो, रोहन तू नशीबवान आहात, तू भाग्यवान आहे, तू तर कष्ट करतोय पण ह्यासाठी तुला तुझ्या आता वडिलांनी सगळं उभा करून दिलेलं आहे. आता हे उभा करून दिलेलं हे विश्व, हे उभा करून दिलेलं लोकांची सेवा करण्यासाठी शेवटी तुझ्या आयुष्यामध्ये लक्ष येतो की शेवटी आपण जेवढं लोकांना सेवा करू, लोक असे पूर्वी एक म्हण आहे की लोकांना पेशंट आल्यानंतर लोकांना डॉक्टर, पेशंटला डॉक्टर जरी दिसला तरी पेशंटचा 50% आजार हा आपोआप बरा व्हायचा. एक असं कुठेतरी लोकांमध्ये आपण तुम्ही जर तुमच्या तुम्ही वडिलांनी आणि तू तसं केलेलंच आहे पण तरी सुद्धा निश्चित प्रकारे एक अशी सेवा कर, गोरगरीब माणसाला अशी मदत कर की मगाशी तुला वाटलं तुझ्या वडिलांचं मी भाषण ऐकतो, त्यांनी कधीही उधारीची वय ठेवली नाही, त्यांनी त्याच्यात कसं आहे ह्या गोष्टी खरंच. आज दादो साहेब, डॉक्टर साहेब सिनियर, आज आम्ही आलो आलो नसतो तुमचं, आम्हाला तुमचं हे रूप कळलंच नसतं. शेवटी कुठली गोष्ट वाचण्यापेक्षा आपण जर ती पाहिली आणि त्या माणसाला आपण जर निश्चित प्रकारे आपण त्यांच्याकडून जर ऐकून घेतलं, आज मला डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटलांची आज खरंच निश्चित प्रकारे आज त्यांनी त्यांच्या व्यथा त्यांनी त्यांच्या आठवणी हे निश्चित प्रकारे सांगितल्या. तुमच्या स्टाईलने डॉक्टर बोलटे साहेब केले का? बोलटे साहेब असा पाटलांचा आदर्श पण बारामती करानी थोडा थोडा घ्यावा. आपण आपण काय नाही आपण घेता पण यांनी उदारीची वय ठेवली नाही हा आदर्श घ्या. त्यामुळं असा आदर्श आणि शेवटी एक लक्षात ठेवा, मी नेहमी म्हणतो शेवटी गरीबाची सेवा ही जी शिवर सेवा आहे. आपण गरीब माणसाला जर मदत केली, गरीब माणसाला जर सहकार्य केलं, अरे कशाला बालाजीला जावं लागतंय, कशाला वैष्णोदेवी जावं लागतंय, कशाला इतर देवा, अरे आपण तुम्हाला खरंच देवीला खर्च इतर ठिकाणी खर्च करायचा ना. एखाद्या गरीब पेशंटच्या मध्येच देव पहा, गरीब पेशंट मध्येच देवी पहा, त्या माणसाला मदत करा, हा तुमचा देव आणि देवी आहे. तुम्हाला मी सांगतो शेवटी काय असतं आयुष्यामध्ये, शेवटी आनंद घ्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. शेवटी प्रत्येकालाही युग हे स्पर्धेचं युग आहे, प्रत्येकाला टेन्शन आहे, प्रत्येकाला कुठेतरी अडचणी अनेक आहेत. आज आमच्या तुम्हाला लोकांना वाटलं असत, आमच्या काय डॉक्टर मंडळीला वाटलं असत, डॉक्टर साहेब तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कसं वाटतं, आमचं दुःख आम्हालाच माहिती, तुमचं दुःख तुम्हालाच माहिती. येतो साहेब आज तुम्हाला वाटलं असं डॉक्टरांचं जायला मंत्र्यांचं बरे गाडी आहे, पोलिसाचा दिवा वांगवांग करत आली वांगवांग करत आली. डॉक्टर साहेब कधी कधी आज तुमचा पालकमंत्री या नात्यानं सांगतो, बोलते साहेब या सगळ्यांचं दुःख जरी एकत्र केलं तरी माझं दुःख जास्त आहे. तुम्हाला मी सांगतो काय आता माझी माझ्या जीव आमच्या जीवाला तसंच काही गोष्टी राजकारणी माणसांनी काही बोलून दाखवायच्या नसतात. आणि जी माणसं अहोरात्र काम करतात, समाजासाठी वाहून जातात, खरोखर काम करतात ना, आणि त्या माणसाला कुठेतरी एखादा काटा एखाद्याने कुणी काटा टाकला तर त्या माणसाला किती दुःख होतं, त्याला झोपताना किती त्रास होतो, हे पाहिजे मी अनुभवलेलं, हे पाहिलेलं बंधू बंधूनो. तेव्हा निश्चित प्रकारे शेवटी आज डॉक्टर साहेब तुम्ही जी लोक चांगल्या प्रकारची सेवा चांगल्या प्रकारचं लोकांना मदत करता, रोहन तुम्ही दोघं नवरा बायको आज तुमच्या वडिलांनी हे जे रोपटं लावलेले त्या रोपट्याचं कसं तुम्हाला एक चांगल्या मोठ्या रोपट्यामध्ये कसं रूपांतर करता येईल. वडिलांनी जे आज तुम्हाला आज एक वेगळ्या प्रकारे तुमची आई असेल, तुमची आई गृहिणी आहे, त्यामुळे तुमचे तुझे चुलते असतील, चुलती असेल, तुझा भाऊ असेल, यासाठी निश्चित प्रकारे तुला हा तुला एक तुझ्या आयुष्यामध्ये मिळालेली एक संधी आहे. आणि शेवटी झोकून कुठे तू तर कंटाळा करणारच का तुझ्याकडे पाहिल्यानंतर, आमच्या मंगेजीचा तू क्लासमेट आहे मला वाटतं, त्यामुळे तू हे कधी करणार नाही परंतु निश्चित प्रकारे तू तुझं कष्ट कर. मला मंगेजी आज तुम्ही मुंबईला एकनाथ शिंदे साहेबांचं आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचं तुम्ही आरोग्याचं सगळं पाहत, मला तुम्हाला विनंती करायची, मला पण आज एक खंत वाटली की जे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं एकही हॉस्पिटलचं नाही, ती खरंच करमाळ्याच्या दृष्टिकोनात कुठेतरी देवी साहेब कुठेतरी एक ही शोकांनी काय. शेवटी गरीब माणसाने जायचं कुठं, गरीब माणसाने शेवटी हे बाकीचे डॉक्टर लोक मदत करतायत
उदारीची वाई इथं लिहिली जात नाही हे सगळं जरी खरी असलं तरी कुठेतरी कुणीतरी डॉक्टरांनी यामध्ये पुढाकार घेऊन या आरोग्य योजनेमध्ये लाभ घेवा जेणेकरून माझ्या या करमाळ्या भागातील गोर गरीब माणसाला गोर गरीब रुग्णांना त्याची मदत होईल। आणि मी तुम्हाला या स्टेजच्या माध्यमातून एवढं सांगतो की कुणीच कुठल्याही हॉस्पिटलने पुढाकार घेतला त्यांनी जर मागणी केली हा तुमचा पालकमंत्री त्या डॉक्टरांच्या पाठीमागे त्याला पाठीमागे खंबीरपणे उभा राहील आणि त्याला मदत करेल हा पण शब्द मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने बंधून त्यांना देतो। मला माहित नाही धर्मादाय धर्मादाय चॅरिटीचा इथं किती करमाळ्याला लोक फायदा घेतात मला माहित नाही। मंगेजी आपण इथले ग्रामस्थ आपल्याला खरंच आरोग्याची गेली तुम्हाला सगळ्यांना शिंदे साहेब तुम्हाला भैया तुम्हाला गरज मदत आहे तुम्ही का लोकांना जे चॅरिटी चॅरिटी हॉस्पिटल आहेत पुण्यामध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत सोलापूरमध्ये आहेत की जिथं रुग्णांना जे गरीब रुग्ण आहेत त्यांना 10% मोफत हा उपचार दिला गेलाच पाहिजे 10% 50% ज्याचं उत्पन्न थोडं जास्त त्यांना 10% 50% हा त्याला उपचाराला त्याचा खर्च हा माफ केलाच पाहिजे। आज मुंबईमध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज मुंबईमध्ये माझ्या इंदापूर तालुक्यातला रोज 2 पेशंटचं ऍडमिट असतं की ज्या पेशंटचं 10-10, 15-15, 20-20 लाख रुपये बिल हे माफ होतं। मी पुण्यामध्ये मंगेजी तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये सुद्धा एक आमची टीम आहे पुण्यामध्ये सुद्धा आमच्या तालुक्यातले किंवा बाकीचे जे पेशंट असतात किंवा सोलापूर जिल्ह्यातले काय पेशंट काय माझ्याकडे येतात त्यांना सुद्धा पुण्यामधले जे 56 साधारणतः 59 हॉस्पिटल पुण्यामध्ये धर्मादायच्या ह्याच्यामध्ये अंडर रजिस्टर आहेत तिथं आपल्याला काय मदत करता येईल। शेवटी एक लक्षात ठेवा ही आरोग्याची मदत खूप मोठी आहे। आपण पाहतो तुमच्या भागात थोडं लक्ष कमी आहे मला माहित नाही डॉक्टरांची असेल आयसीयू सेंटरमध्ये तुम्ही आपण पाहिलेलं आहे आपण अनुभवलेलं आहे जिथे एखाद्या घरचा पेशंट ऍडमिट असतो आणि ते आयसीयू सेंटरच्या बाहेरचे जे नातेवाईक असतात एखादी बहीण असते एखादा भाऊ असतो त्या बहिणीचं एखाद्या त्या सासूरवासीन बहिणीचे आई किंवा वडील किंवा भाऊ ऍडमिट असतो ती बहीण सासूरवासीन बहीण कुठेतरी सोनं कुठेतरी घरच्यांना चुक सासऱ्या चुकून सासूरवासीन बहीण ती सोनं कुठेतरी मोडून माझा भाऊ बरा व्हावा माझी आई बरी होय माझे वडील बरी होय यासाठी ती प्रयत्न करत असते। तुम्हाला मी सांगतो ज्यावेळेस मेडिकल आपल्या आयसीयू सेंटरमधनं डॉक्टर एखाद्या मेडिकल आपल्या मेडिकलची चिठ्ठी देतात ना त्यावेळेस पेशंटच्या डोळ्यावर त्याच्या चेहऱ्यावरती किती हावभाव काय असतात ना हे मी पाहिलेले हे मी अनुभवलेले त्यावेळेस निश्चित प्रकारे शिवटे साहेब तुम्ही पुढाकार घ्या इथले सगळे पक्षीय हे पक्षीय जोडे बाजूला ठेवून एक चांगल्या प्रकारच्या धर्मादाय संस्थाचे हॉस्पिटल किती आहेत किती ऍडमिट आहेत मुंबईमध्ये आपल्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करता येईल पुण्यामध्ये आपल्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करता येईल सोलापूरला आपल्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करता येईल याची एक लिस्ट आमच्या लोकांना द्या। शेवटी करमाळे मला मी खरंच कधी कधी वाटतो तुम्ही करमाळ्याची माणसं किंवा करमाळ्याची जनता खूप गरीब माणसात खूप वेगळी माणसात तुम्हाला सांगतो शेवटी या काळामध्ये शेवटी आजारपणाच्या काळामध्ये आपल्या सगळी सोंग करता येतात शेवटी आयुष्यात पैशाचं सोंग कुणाला करता येत नाही परंतु बोलतो ना त्यासाठी कुठेतरी चांगल्या प्रकारचं कुणीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे। मला सर्वच माझ्या राजकीय पक्षाचे सगळ्या स्टेजवर कार्यकर्ते सगळे नागरिक आहेत मंगेजी यामध्ये तुम्ही पुढाकार घ्या हे पुण्य आयुष्यात तुम्हाला इतकं पुण्य दुसरं कुठलं मिळणार नाही। ठाण्याची माणसं मोठी हो त्यांच्याकडे खूप पैसा पाणी सगळे हो शेवटी तुम्हाला एक लक्षात ठेवा राजकारणी माणसात मी नेहमी म्हणतो मोठ्या माणसाला तुम्ही कितीही मदत करा मोठा माणूस एका मिनिटात विसरून जाईल ते शिवटे साहेब गरीब माणसाला जर आपण मदत केली तर तो गरीब माणूस तुम्हाला आयुष्यात कधी विसरणार नाही एवढं आयुष्यामध्ये लक्षात ठेवा आणि गरीब माणसाला मदत करणार निश्चित प्रकारे मदत करा। आज मी तुमच्या समोर उभा आहे मंगेजी माझ्याकडे फॉर्च्युनरवाले इनिवावाले मोठी मोठी माणसं नाही तो माझ्याकडे माझ्याकडे जी आहेत ना गरीब माणसं होंडा सीडी महिंद्रा बोलेरो अशी माणसं माझ्याकडे आणि ती माणसाची ताकद असते ना अशी महिंद्रा बोलेरोची ताकद होंडा सीडी वाल्याची ताकद अरे त्या कुठल्या ह्या इनिवान फॉर्च्युनर कुठं आडव्या टाक कुठं बुजुर्ग त्यामुळे आज खूप चांगला कार्यक्रम पाटीलसाहेब तुमच्यामुळे आज मला करमाळ्यात पहिला असा जाहीर कार्यक्रम करता आला। कोरोनाच्या काळामध्ये खूप तुमच्याशी बोलता आलं माझ्यासोबत थोडं वेगळं आहे मला असं लोकांच्या मिसळायला भेटायला लोकांशी बोलायला
खूप बरं वाटतं. मुस्लिम पाहुणा आपण पण आमचे काही केलं तर निर्गुडे तुमचं गाव आहे. शेवटी गाव आपलं शेवटी गावची माणसं वेगळे असतात. त्यामुळं शेवटी कुठंतरी मिसळायला तुमच्यात वावरायला मला बरं वाटतं. आज पहिला डॉक्टर बसले साहेब आपलं डॉक्टर जाधव पाटील संतोष पाटील आमचे डॉक्टर प्रदीप कुमार रोहन तुमच्यामुळं मला आज करमाळ्यात ती संधी मिळाली. आणि कुठं कसं असतं आमचं कुठल्याही असतं आणि आम्ही नेहमी म्हणतो एकदा सर संधी मिळाल्यानंतर ते संधीचं सोनं ठीक आहे जाधव साहेबांचं तर आपण वाजवलीच पाहिजे पण जाधव साहेब डॉक्टर जाधवांची वाजवताना थोडी थोडी आपली पण वाजवली पाहिजे. काय शेवटी हा व्यवहार आहे हा व्यवहार आहे त्यामुळे हे थोडंफार हे चालतं बघा आमची भाषी कशी हसते तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामुळे आज खूप चांगला कार्यक्रम आज इथं डॉक्टर साहेब तुम्ही घेतला. मंगेजींची इच्छा आहे की डॉक्टर साहेबांना कुठंतरी आपण सगळ्यांनी करमाळा भूषण मंगेजी शासन करेल ते करेल आपण ते करू द्या. तुम्ही तो कार्यक्रम करा किंवा तुम्हाला जे काय अडचण तुम्हाला जे काय सहकार्य लागल डॉक्टर प्रदीप कुमार जाधवांसारखा की ज्या माणसानी आता उदारीची वय मी काय म्हणत नाही की ज्यांनी खूप लोकांसाठी केलं त्यांना करमाळा भूषण शासनाने जाहीर करण्यासाठी जे काही मदत लागल ती मदत करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करील. आणि आज खूप बरं वाटलं करमाळ्यामध्ये आल्यानंतर जेवण वगैरे झालेलं नाही त्यामुळे पळत पळतच आलो सगळे कार्यक्रम वगैरे करत. परत तुम्हाला करमाळेकरांना एकच सांगायचं बाबा थोडस मन मोकळं ठेवा रे बाबा काय वर टेन्शन बिन्शन काय लई गप्पाटपालाही करू नका. शेवटी सगळ्यांच्या घरी मातीच्या काय म्हणायचं चुलीला ढोगलंय ह्याच्या घरात ते त्याच्या घरात ते काय नाही त्याच्यात आपल्यात काय फरक नाही तुम्हाला. त्यामुळे काय नसतं बाबांनो शेवटी आनंद द्या आणि आनंद घ्या आणि आनंद नेहमी दुसऱ्याला द्या आणि आयुष्यामध्ये तुम्हाला एक यशस्वी व्हायचं असल्याचं सांगतो. डॉक्टर साहेब तुम्हाला सोडून सांगतो तुम्हाला सोडून सांगतो आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असलं मी राजकारणी असेल किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये धंद्यामध्ये आयुष्यामध्ये दोन पावलं कधी फुलं टाकायला पण दोन पावलं फुलं टाकायला पण शिका आणि वेळ आली तर दोन पावलं माग टाकायला पण शिका. जी माणसं आयुष्यामध्ये दोन पावलं फुलं टाकतील आणि दोन पावलं माग घेतील ते आयुष्यात निश्चित प्रकारे यशस्वी होतील. आणि दुसरा महत्वाचा सगळ्यात पुढच्या माणसाला माफ करायची का ही चुकला ती चुकला ही तलाटीन ही ग्रामसेवकन ही नाही आमच्या तहसीलदार ही पिढीओ ही तहसीलदार अरे काय कुठे दिवस आहे तुम्हाला सांगतो हे जी तक्रार कर ह्याला असं कर हे जे जिरव ते जे जिरव हे जी ते जिरव आहे आपली कधी जिरते ती पण आपल्याला कळत नाही. त्यामुळे असलं जिरवा जिरवी काय रे बाबा आयुष्य खूप गोड आहे बाबा दिवस चालले तिथे आता कुणाचं काहीतरी अजून ते 80-85 वाला सुद्धा आमचा कुठं तर पैसे लग्नाची घडा ती ते असं करतो काय राहिले आता आणि आपल्या मागे काय लय आपलं तुम्हाला माहित आहे सगळं थोडं मुलीचं प्रेम असतं मुलगी थोडं अर्धा दिवस जरा जास्त येतं पण पोरांचं काय असतं तुम्हाला माहित आहे तर बाकी काही तुम्हाला सगळ्या गोष्टी काय सांगत नाही बाबांना. शेवटी तुम्हाला सांगतो खूप चांगला कार्यक्रम डॉक्टर साहेब आपण घेतलेला आहे आणि निश्चित प्रकारे रोहन तुम्ही तुमचं जे स्वप्न आहे तुमचं आणि तुमच्या भाव दोघा भावांचं स्वप्न निश्चित प्रकारे रोहन आणि रोहनची मिसेस एक चांगल्या प्रकारची जनतेला सेवा देऊन पार पाडतील. आणि या जाधव पाटील हॉस्पिटलला मी आपल्या सर्वांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं या राज्याचा मंत्री या नात्यानं आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील सुप्रियाताई सुळे असतील आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.